नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुकेश देशमुख, स्वामी विवेकानंद अकॅडमी संचालक, दिग्रस व पुसर आणि एकत्रित गणित लेखक. याच्यापूर्वी आपण बरेचसे यूट्यूबवर व्हिडिओ टाकलेले आहे. मध्यंतरी बराचसा काल हा कालखंडात की खंड बनण्यात आला. आता पुन्हा आपण त्याच पद्धतीत पुन्हा गणिताचे आपण व्हिडिओ टाकणार आहे. आणि आपल्या जे संपूर्ण महाराष्ट्रामधून जे विद्यार्थ्यांनी गणित या पुस्तकाला भरपूर प्रमाणात प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मी मनस्वी आभार मानतो. आणि जे महाराष्ट्रातले जेवढे स्पर्धा परीक्षा केंद्र संचालक आहेत, शिक्षक आहेत, ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मित्र व इतर सहकारी स्नेही यांनी सर्व प्रमाणात जे विद्यार्थ्यांपर्यंत गणित हा पुस्तक पोहोचवण्याचं कार्य केलं, मी त्यांचे मनस्वी आभार मानतो. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो काही गणिताविषयी पाहणार आहे तो म्हणजे लसावी मसावी हा घटक. आणि तत्पूर्वी आपण एकत्रित गणित या पुस्तकाविषयी थोडीशी माहिती घेऊ. एकत्रित गणित हा पुस्तक आहे की याच्यात गणित, भूमिती, बुद्धिमत्ता हे तिन्ही घटक एकत्रित तयार केलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पुस्तकाची सर्वांनी अनुक्रमणिका पहा. याच्यामध्ये जे प्राथमिक जे गणिताच्या प्राथमिक बाबीपासून ते भूमिती हा एकावर एक घटक आधारित जो आहे हा पूर्ण याच्यात दिलेला आहे. हे नंतर भूमिती येईल, नंतर हा बुद्धिमत्ता येईल. आणि याच्यापूर्वी जे काही महाराष्ट्रामध्ये आता लॉकडाऊन नंतर कोरोनाच्या काळानंतर जे अनुभव झाला त्याच्यानंतर की महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा शिक्षकांनी आपल्या जे कार्यशाळा घेतल्या, गणित या विषयांच्या कार्यशाळा घेतल्या, आणि त्या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील त्या ठिकाणी की मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. की उदाहरणार्थ वाशिमचे जे काही घे भरारी अकॅडमी यांचे संचालक वांडे सरांचे मी आभार मानतो. वाशिममध्ये जे काही कार्यशाळेला मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा प्रतिसाद होता. नंतर श्रीकांत आडेसर यवतमाळ यांनी सुद्धा आपली कार्यशाळा घेतली. आणि नंतर हिंगोली जिल्ह्यातील कळमदुरी मस्के सर यांनी सुद्धा आपल्या त्या ठिकाणी कार्यशाळा घेतली. आणि नंतरचा गोरे सर हे पांढरगौडा यांनी सुद्धा आपल्या त्या ठिकाणी कार्यशाळा घेतली. पुसद असेल दिग्रस, दारवा, आर्णी, नेर आणि इतर महत्त्वाच्या महाराष्ट्रातील ठिकाणी आपल्या कार्यशाळा संपन्न झाल्या. आणि विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि त्यांचे मी हे मनस्वी आभार मानतो. आणि याच्या पुढील हे सर्व विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा गणित हा विषय अत्यंत अवघड आहे आणि ते सोपा बनवण्याचं काम या एकत्रित गणिताने केलेलं आहे. आणि हा अत्यंत आपल्या सोप्या आणि साध्या भाषेत कमीत कमी सूत्राचा वापर करून बनवलेलं पुस्तक आहे. याच्यातला आपण टॉपिक पाहणार आहे की पहिला की जो लसावी मसावी एकही सूत्राचा वापर न करता हे कसा सोडवला जातो यामध्ये पूर्ण स्पष्टीकरणासहित दिलेलं आहे. हे पुस्तक ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाल त्यावेळेस असं वाटतं की जणू पुस्तक आपल्याशी बोलत आहे. या पद्धतीतील या पुस्तकाची रचना आहे. तुमचा जास्त वेळ न घेता आपण आता वळूया लसावी मसावी या घटकाकडे. हा ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे विद्यार्थ्यांना यांचा मोठ्या प्रमाणावर फायदा मिळेल. की हा पाहणार आहे आपण मसावी मसावी व लसावी याच्यावर एक ते दोन प्रश्न हा 100% हा विचारला जाणारा घटक आहे. लसावी आणि मसावी, मसावी किंवा लसावी, लसावी व मसावी, मसावी व लसावी हा घटक पाहणार आहे. हा मसावी म्हणजे काय येईल की मसावी म्हणजे हा मसावी मसावी म्हणजे महत्तम सामायिक हा सामायिक विभाजक. याच्यापूर्वी आपण हा विभाजक हा घटक बेसिकमध्ये पाहिला. मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक आणि लसावी हा लसावी म्हणजे लघुतम सामायिक लघुतम हा सामायिक विभाज्य लघुतम सामायिक विभाज्य. आता विभाज्य म्हणजे काय की हे समजा उदाहरणात 25 आहे, 25/5 असेल, हे 5 5 25 हा 0 0 आणि इथं 5/5 त्यावेळेस या संख्येला विभाज्य असे म्हणतात. ज्या संख्येला एखाद्या संख्येने पूर्ण भाग जाऊन बाकी जेव्हा 0 0 उरल त्यावेळेस विभाज्य असे म्हटले जाते. आणि ज्या संख्येने एखाद्या संख्येला भाग दिल्यानंतर ज्या संख्येने भाग हा पूर्ण जात असेल तर त्या संख्येला विभाजक म्हणतात. हा विभाजक झाला. हा मसावी म्हणजे आपला हा विभाजक गणला जाईल विभाजक. आणि हा लसावी म्हणजे हा जे भाग जाणारी संख्या म्हणजे विभाज्य. समजा उदाहरणार्थ 10 आणि 15 आहे, आपल्याला जर 10 आणि 15 लसावी मसावी काढावा म्हणला, 10 आणि 15 एकाच समान संख्येनं भाग जाणारी संख्या पाहिजे मसावी काढावा म्हणलं मसावी, तर 10 आणि 15 एका कोणत्या समान संख्येने भाग जातो की 10 आणि 15 की 5 जातो. हे किती 5 2 10 5 3 15 याच्या व्यतिरिक्त जातो का? नाही. नंतर 2 आणि 3 एका समान संख्येने भाग जातो का? नाही. म्हणजे मसावी किती? 5. महत्तम म्हणजे मोठ्यात मोठी, म्हणजे 10 आणि 15
एका समान संख्येने भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 5 आहे. याच्यापेक्षा मोठी संख्या होऊ शकत नाही. म्हणून मसावी म्हणजे आता 10 आणि 15 यांचा मसावी किती 5. म्हणजे भाग जाणारी मोठ्यात मोठी पूर्ण भाग ज्या संख्येने जातो ज्या संख्येने आता 5 ने या 10 ला आणि 15 ला पूर्ण भाग जातो 5 हा मसावी. म्हणजे मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. हे महत्तम विभाजक समजले. हे 5 ने विभाजित झाला 25 चा मोठ्यात मोठा विभाजक. हे विभाजक हे समजा 10 आणि 15 चे मोठ्यात मोठा विभाजक कोणता आहे 5. म्हणजे 10 आणि 15 ला जी काही भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या जी आहे 5 आहे. म्हणून या मसावीला काय म्हणतात महत्तम सामायिक. सामायिक म्हणजे दोन घटकात एकत्रित असलेला घटक म्हणजे हा सामायिक. आणि विभाजक हा विभाजक सांगितलेला आहे हा विभाजक. आणि लसावी म्हणजे लघुतम सामायिक विभाजक. आता 10 आणि 15 चा लसावी काढावा. 10 आणि 15 चा लसावी कोणता तर 10 ला आणि 15 ला एका समान संख्येने जोपर्यंत भाग जाते समजा 10 ला आणि 15 ला कोणत्या संख्येने भाग जाते 5 ने भाग जातो. 5 2 10 5 3 नंतर 2 आणि 3 ला जातो का पुन्हा एका समान संख्येने जो भाग जात असेल तर द्या नंतर 2 आणि 3 ला जात नाही हा बे कवे नंतर आहे 3 3 ने 3 ला द्या अवयव 3 1 3 या सर्व अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी. 5 गुणिले 2 गुणिले 3 5 2 10 10 5 10 10 3 30. आता 30 ही लहानात लहान हे लसावी आहे. लसावी म्हणजे लघुतम सामायिक विभाज्य. 10 ने आणि 15 ने भाग झाल्याने लहानात लहान संख्या ही 30 आहे. 30 पेक्षा लहान ही संख्या होऊ शकत नाही. मोठ्यात मोठी किती येऊ शकते परंतु लहानात लहान. लसावी म्हणजे लघुतम म्हणते. हे लसावी याचा अर्थ लघुतम. हे महत्तम म म्हणजे काय महत्तम म्हणजे मोठ्यात मोठे. हे लघुतम म्हणजे लहानात लहान. 10 ने आणि 15 ने भाग झाल्याने लहानात लहान संख्या काढा. लहानात लहान संख्या काढा म्हणलं तर त्यावेळेस काढायचा लसावी. लघुतम सामायिक. लघुतम सामायिक विभाज्य. विभाज्य म्हणजे की हे झाला विभाजित. 30 ला हे 15 ने भाग जातो. 15 ने 15 2 30 हे पूर्ण. आणि नंतर 10 ने भाग जातो 30 ला 10 3 30 त्याची वजाबाकी 0 हे 0 आहे. म्हणजे 30 हा लघुतम सामायिक विभाज्य झाला. हा लसावी म्हणजे लघुतम. लघुतम सामायिक विभाज्य हे झाला लसावी. आणि मसावी म्हणजे हा झाला 5. या संख्येचा मसावी का झाला किती 5. महत्तम म्हणजे हे मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. महत्तम सामायिक विभाजक हे मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. आपल्याला याच पद्धतीत हा घटक पूर्ण टॉपिक याच आधारे पाहायचा आहे की आता सर्वांना मसावी आणि लसावी काढता येईल का. त्याच्यामध्ये उदाहरण आपण घेणार आहे हा मसावीचा. सुरुवातीला पूर्णांक संख्यांचा लसावी मसावी सुरुवातीला लिहून द्या सर्वांनी की पूर्णांक संख्यांचा लसावी मसावी. हे सुरुवातीला टाका पूर्णांक संख्यांचा लसावी मसावी. पहिले 15 20 25 या संख्यांचा लसावी मसावी काढा. 30 40 60 या संख्यांचा लसावी मसावी काढा. आता पहिला आहे 15 20 25 हे 15 20 25 मसावी आणि लसावी काढा. या संख्यांचा मसावी व लसावी काढा. 15 20 25 या संख्यांच्या संख्या 2 देतील 3 देतील 4 6 8 किती दिल्या तर या तिन्ही संख्यांना भाग जाणारी एक संख्या पाहायची. आणि जर भाग जाणार नसेल तेव्हा मसावी एक लिहायचा. एक लिहित जातो इथे किती तिन्ही संख्यांना भाग जाणार किती आहे 5. 5 3 15 5 4 20 5 5 25 5 3 15 5 4 20 5 5 25. त्याच्यानंतर आता भाग जातो का या तिन्ही संख्यांना पुन्हा एका संख्येने. भाग जात असेल तर पुन्हा द्या आणि जात नसेल तर त्यावेळेस मसावी द्या 5. या तिन्ही संख्येने भाग जाणारी संख्या म्हणजे मसावी. पुन्हा या तीन संख्यांना भाग जात नाही तर दोन संख्यांना भाग. 3 आणि 4 ला 4 किंवा 5 ला जातो का नाही. नंतर ज्या संख्येने त्या संख्येला भाग द्या. हे 3 1 3 4 ला 4 5 ला 5 नंतर 4 ने 4 ला द्या. 4 1 4 नंतर 5 राहिले 5 1 5 हे मसावी एक आला. लसावी म्हणजे या राहिलेल्या सर्व अवयवांचा गुणाकार. जोपर्यंत भाग जाते तोपर्यंत एका समान संख्येने भाग द्यायचा. नंतर दोन संख्यांना द्यायचा. दोन संख्यांना जात नसेल तर मग त्या संख्येने त्या संख्येला भाग द्या. म्हणजे इथे राहिला 5 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5. हे 5 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 म्हणजे किती. हे 5 चौक 20 20 त्रिक 60 हे 5 चौक हे 5 चौक 20 किंवा 5 त्रिक 15 हा गुणाकारांना 0 द्या. 15 2 30 हे 300 का होईल यांचा लसावी. या संख्यांचा लसावी 15 20 25 या संख्यांचा लसावी किती आहे 300. मसावी किती आहे 5. त्याला लसावी असेल. या संख्यांचा त्याच पद्धतीने काढा. 30 40 आणि 60 30 40 60 यांचा लसावी असेल काढा. या तिन्ही संख्यांना भाग जाणारी एक समान संख्या पहा. तिन्ही संख्यांना भाग जाणारी आहे 10. 10 3 30 10 4 40 10 7 60
पुन्हा तिन्ही संख्यांना भाग जाणार आहे तीन चार हे सहा ला चार ला जातो परंतु तीन ला जात नाही त्यावेळेस मसावी हा मसावी घ्या दहा मसावी किती दहा आणि या तिन्ही संख्यांना भाग जाणारी एकमेव संख्या नाही हे तिन्ही संख्यांना भाग जाणारी एकमेव आहे दहा म्हणून मसावी हा दहा लिहावा मसावी किती द्यायचा दहा आणि आता विचारलं लसावी काढा तर या उरलेल्या अवयवांना जर तीन ला जात नसेल तर दोन ला द्या दोन ला जात नसेल तर त्या संख्येनं त्या संख्येला द्या आता तीन संख्येला भाग जात नाही तर दोन ला जातो चार आणि सहा चार आणि सहा ला भाग द्या कितीने दोन ने जातो तर दोन ने द्या बेदोनी चार बेत्रिक सहा तीन एक तीन तीन एक तीन पुन्हा तीन संख्यांना जात नाही दोन संख्यांना द्या तीन एक तीन दोन ला दोन तीन एक तीन राहिले उरले किती आपले दोन दोन ने दोन ला द्या दोन ने दोन ला द्या दोन ने किती ला द्या दोन ला भाग द्या आणि या सर्व अवयवांचा गुणाकार म्हणजे हा लसावी असेल दहा गुणिले दोन गुणिले तीन गुणिले दोन हे दहा गुणिले दोन गुणिले तीन गुणिले दोन हे दाईन दोन्ही वीस हे दाईन दोन्ही वीस तीन दोन्ही सहा हे तीन दोन्ही सहा दाईन दोन्ही वीस हे शून्य द्या साईन दोन्ही बारा म्हणजे लसावी किती एकशे वीस हा लसावी असेल या संख्येचा किती हे तीन चाळीस सहा या संख्यांचा लसावी येईल एकशे वीस लसावी किती येईल एकशे वीस वसावी किती येईल दहा म्हणजेच हे तीस चाळीस साठ तीस चाळीस साठ या तिन्ही संख्यांना भाग जाणारी एक समान संख्या पहा एक समान संख्या पहा हे दाईन त्रिक तीस दाईन चौक चाळीस दाईन सत्त साठ म्हणजे दहा ने भाग दिला तिन्ही संख्यांना भाग झाला पुन्हा तिन्ही संख्यांना भाग जातो का नाही पुन्हा दोन संख्यांना भाग जातो म्हणजे तिन्ही संख्यांना भाग जाणारी एकमेव किती आहे दहा म्हणजे मसावी किती होईल आपला दहा म्हणजे आणि नंतर तीन संख्यांना जात नाही दोन सहा आणि चार भाग जातो बेदोनी चार बेत्रिक सहा हे भाग द्या पुन्हा तीन ने भाग जातो तीन एक तीन तीन एक तीन उरले दोन बे एक बे म्हणजे झाला या सर्व अवयवांचा गुणाकार म्हणजे काय असतो लसावी लसावी किती एकशे वीस नंतरच आपल्याला हा घटक येईल सर्वांनी लिहून घेत जा सोबतच सोडवत जा हे सोबतच सोडवा सर्वांनी आणि नंतरचा काय येईल आपला हा घटक येईल या संख्यांचा लसावी मसावी करा आता चार हे चार या संख्या पूर्णांक संख्यांचा जर लसावी मसावी सर्वांना समजला तर पूर्ण पूर्ण घटक याच आधारे आहे नंतर याच्यात फक्त पॉईंट येतील आता चार पाच सहा आता या संख्येचा चार पाच सात या संख्यांचा लसावी मसावी करा अशी मांडणी करा आता चार पाच सातला एका कोणत्या समान संख्येने भाग जातो का जात नाही तेवढाच आता तिन्ही संख्यांना एका समान संख्येला तीन संख्या असतील दोन असतील चार असतील सहा असतील जेवढ्या संख्या दिल्या त्या संख्येला एका समान संख्येने भाग जाते का पा इथं चार आहे पाच आहे सात आहे नाही जात फक्त कितीने जातो एकने एक चार चार एक पाच पाच एक सात सात एक सातने एकने भाग द्या पुन्हा जात नाही दोन संख्यांना भाग द्या तीनला जात नाही तर दोनला दोनला जात नाही तर त्या संख्येने त्या संख्येला द्या चार एक चार नंतर राहिले पाच पुन्हा पाच सातला सात पुन्हा पाच एक पाच राहिले सात पुन्हा सात एक सात राहिले सात सात एक सात या तिन्ही संख्यांना भाग जाणारी एकमेव संख्या म्हणजे आपण मसावी लिहितो मसावी किती येईल आपला एक तिन्ही संख्यांना भाग जाणारी एकमेव संख्या कोणती आहे एक हे पाच चार पाच सात किती आहे एक लसावी किती घेतला जाईल लसावी या सर्व अवयवांचा गुणाकार म्हणजे काय लसावी म्हणजे एक गुणिले चार गुणिले पाच गुणिले किती येईल सात हे पाच छक वीस गुणिले सात करा हे याचा गुणाकार करा एक चार 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 पंचे वीस वीस गुणिले सात हा शून्य द्या सात दोन्ही चौदा म्हणजे किती येतील एकशे चाळीस त्यांचा लसावी किती एकशे चाळीस जोपर्यंत लक्ष द्या की सरळ सरळ आहे की तीन संख्या असतील चार असतील सहा असतील दोन असतील जोपर्यंत एका समान संख्येने भाग जाते तोपर्यंत भाग द्यायचा भाग जात नसेल तर जोपर्यंत भाग जातो त्या संख्यांचा गुणाकार म्हणजे मसावी घ्यायचा लसावी म्हणजे की तीनला जात नसेल तर दोनला द्या दोनला जात नसेल तर त्या संख्येने त्या संख्येला भाग द्या म्हणजे या सर्व आलेल्या अवयवांचा गुणाकार म्हणजे काय असेल लसावी असेल आता सोळा सोळा आणि बत्तीस यांचा लसावी मसावी काढा म्हणजे सोळा आणि बत्तीस सोळा आणि बत्तीसला एका कोणत्या समान संख्येने भाग जातो सोळाने जातो चारने जातो आठने द्या किती आठने द्या बरं आठ दोन्ही सोळा आठ छम बत्तीस आठ दोन्ही सोळा आठ छम बत्तीस पुन्हा या दोन आणि चार या कोणत्या संख्ये एका समान संख्येने जातो दोनने जातो हे बेक बे बे दोन्ही चार पुन्हा भाग जातो काय हे दोन संपले म्हणजे आठ गुणिले दोन हे मसावे हे जोपर्यंत एका समान संख्येने भाग जातो त्या संख्यांचा सोळा आणि बत्तीसला आठने भाग गेला पुन्हा आलेल्या अवयवाला दोन आणि चारला दोनने भाग गेला पुन्हा म्हणून हे आठ गुणिले दोन म्हणजे सोळा हा काय असेल मसावी आठ गुणिले दोन सोळा हा काय असेल मसावी आणि लसावी म्हणलं लसावी तर इथे येईल आठ गुणिले दोन नंतरचा काय हे अवयव राहिले दोनला दोन दोन
गुणिले दोन, आठ दोन सोळा, सोळा दोन बत्तीस, बत्तीस काय असेल हा लसावी, लसावी किती असेल हा याचा लसावी हा बत्तीस येईल आणि मसावी किती येईल हा मसावी किती येईल सोळा, मसावी येतो सोळा, लसावी हा किती येतो बत्तीस, हा लसावी येईल बत्तीस, मसावी येईल सोळा, म्हणजे की सोळा आणि बत्तीस यांचा लसावी मसावी काढा म्हटला, मसावी येतो सोळा आणि लसावी येतो बत्तीस, आणि नंतरचा मसावी येतो येतो एक, लसावी एक गुणिले चार गुणिले पाच गुणिले सहा म्हणजे किती एकशे चाळीस, हा काय असेल लसावी असेल। तर याच्यानंतरचा हा झाला, या संख्येमध्ये आता फक्त पॉईंट येतील, म्हणजे त्यांना आपण कोणत्या संख्या म्हणतो दशांश अपूर्णांक, आता हा काढला याच धर्तीवर पहा दशांश अपूर्णांक संख्यांचा लसावी मसावी, या संख्येमध्ये फक्त हा पॉईंट येतील शून्य पॉईंट पण शून्य पॉईंट पंधरा, शून्य पॉईंट दोन, शून्य पॉईंट चार, या पद्धतीने संख्ये शून्य पॉईंट पॉईंट नंतर, आणि नंतरचा हा दुसरा येईल शून्य पॉईंट पंचवीस, दोन पॉईंट पाच, दोन पॉईंट सात, हे दोन पॉईंट सात, तीन संख्या असतील, चार संख्या असतील, पाच, आता फक्त पूर्ण संख्यांचा ज्याला लसावी मसावी काढता येते ते दशांश अपूर्णांकाचा, ज्यांना जमत नाही त्यावेळेस व्हिडिओ पुन्हा पहा, तर त्यावेळेस लक्षात येईल घटक, एकच घटक ज्यावेळेस आपण वारंवार करतो तो हा लक्षात येईल। तर आता याच्यानंतरचा जो घटक काय का ते दशांश अपूर्णांक संख्यांचा लसावी मसावी, आता एक दशांश अपूर्णांक संख्यांचा लसावी मसावी कसा काढायचा, फक्त आपण पूर्णांकाचा काढला तर दशांश अपूर्णांकाचा काढता येईल, नंतर अपूर्णांक मग पूर्णांक इतका अपूर्णांक, दशांश अपूर्णांक संख्यांचा लसावी मसावी काढता हे पॉईंट नाही असं समजायचं, परंतु काय करायचं पहिले पॉईंट नंतरचे अंक मोजायचे, हे शून्य पॉईंट पंधरा आहे, हे शून्य पॉईंट दोन आहे, हे शून्य पॉईंट चार आहे, पॉईंट नंतर अंक जास्तीत जास्त अंक किती आहे पा, एवढंच नेहमी लक्षात ठेवा की पॉईंट नंतर जास्तीत जास्त अंक किती आहे, पॉईंट नंतर जास्तीत जास्त अंक या ठिकाणी दोन आहे, या ठिकाणी एक आहे, या ठिकाणी एक आहे, जास्तीत जास्त प्रत्येक संख्येत पॉईंट नंतर अंक हे समान पाहिजे, प्रत्येक संख्येत दशांश अपूर्णांक संख्यांचा लसावी मसावी काढतावळी, दशांश अपूर्णांक संख्येचा लसावी मसावी काढतावळी पॉईंट नंतरचे अंक समान असणे, आणि या पॉईंट नंतर जर शून्य वाढवला या संख्येत कोणताच बदल होत नाही, जास्तीत जास्त अंक आहे दोन तर प्रत्येक संख्येत दोन करा, इथं शून्य वाढा, इथं जर तीन असते जास्तीत जास्त तर प्रत्येक संख्येत तीन करा, चार असते तर चार करा, जास्तीत जास्त तीन किंवा चाराचे करा, इथं जास्तीत जास्त दोन आहे तर प्रत्येक संख्येत पॉईंट वाढून आपण शून्य वाढून दोन केली, नंतर हा पॉईंट नाही असं समजा, पॉईंट नाही समजा हा पॉईंट काढला तर या ठिकाणी पत्र येतील, हा पॉईंट काढला तर शून्य वीस म्हणजे वीस, हा पॉईंट काढला तर शून्य चाळीस म्हणजे चाळीस, म्हणजे पंधरा वीस चाळीस, हे संख्या कोणत्या झाल्या का पूर्णांक, त्यांचा लसावी मसावी करा, म्हणजे की दशांश अपूर्णांक संख्यांचा लसावी मसावी करतावेळी पॉईंट नाही असं समजून लसावी मसावी काढावा, सर्वप्रथम पॉईंट नंतर जास्तीत जास्त अंक मोजावे, आणि ज्या ज्या संख्येत जास्तीत जास्त अंक आहेत तेवढे अंक प्रत्येक संख्येत पॉईंट नंतर करायचे, प्रत्येक संख्येत पॉईंट नंतर किती अंक करायचे तेवढे अंक करायचे, आणि नंतर पॉईंट नाही असं समजायचं आणि लसावी मसावी करायचं, आता हे पॉईंट नाही म्हटलं आता यांचा लसावी मसावी करा, नंतर किती हे पाचला भाग जातो तीन पूर्णांक संख्यांच्या, पाच त्रिक पंधरा, पाच चौक वीस, पाच आठ किती चाळीस, हे पाच त्रिक पंधरा, पाच चौक वीस, पाच आठ चाळीस, पुन्हा तीन संख्या आल्या, तीन संख्या पुन्हा या तीन संख्येला एका समान संख्येने भाग जातो का नाही, एका समान संख्येने भाग जाणारी संख्या म्हणजे की मसावी मानतो, म्हणजे विभाजक, ह्याला पाचने भाग जातो वीसने जातो आणि याला सॉरी या पाचने पंधराला जातो वीसला जातो आणि चाळीसला जातो, पुन्हा या तीनला चारला आठला जातो का नाही, गेला असता तर या संख्यांचा गुणाकार म्हणजे मसावी, नंतर तीन संख्यांना जात नाही तर दोन संख्यांना द्या, दोनला जात नाही तर त्या संख्येला त्या संख्येला द्या, आता तीनला जात नाही हे चार आहे आठ, चार आणि आठला किती नाही जातो चार नाही जातो, हे तीन जशाच तसे, चार एक चार, चार दोन आठ करा, चार एक चार, चार दोन आठ, नंतर तीनने तीनला द्या, तीन एक तीन राहिले दोन, दोनने दोनला द्या बे एक बे, यांचा आता काय लसावी, लसावी काय येतो या सर्वांचा गुणाकार किती पाच गुणिले चार गुणिले तीन गुणिले दोन, हे पाच गुणिले चार गुणिले तीन गुणिले दोन, हे पाच चौक वीस आणि तीन दोन साईन दोन बारा किती येते एकशे वीस, हा लसावी किती एकशे वीस, लसावी आला एकशे वीस, मसावी आला पाच, हे कोणत्या संख्याचा झाला हे पंधरा वीस चाळीसचा झाला, हे पूर्णांक, नंतर दशांश अपूर्णांकामध्ये जास्तीत जास्त अंक किती आहे पाच, जास्तीत जास्त प्रत्येक संख्येत पॉईंट नंतर अंक किती आहे दोन दोन दोन, म्हणून इथं पॉईंट नंतर मसावीमध्ये अंक दोन सोडायचे एक दोन शून्य, शून्य पॉईंट शून्य पाच, आणि याच्यात एक दोन सोडा एक पॉईंट वीस म्हणजे एक, एक पॉईंट दोन, जेवढे लसावी मसावी जशी दशांश अपूर्णांकामध्ये जे काय करायचं पॉईंट नंतर जास्तीत जास्त अंक पाहायचे
नंतर पॉइंट नंतर अंक समान नसतील तर शून्य देऊन ही समान करावे. नंतर पॉइंट नंतर पॉइंट नाही असं समजून यांचा लसाई मसाई काढावा. पॉइंट नंतर जास्तीत जास्त अंक किती आहे पहा 2, तर हे लसावी मध्ये 2 अंक सोडायचे आणि मसावी मध्ये 3 असते जास्तीत जास्त, तर 3 मसावी मध्ये 3 लसावी मध्ये या पद्धतीने सोडला असता. हे पाना पूर्ण संख्याचा काढला तर पूर्णांक दशांश अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक संख्यांचा लसावी मसावी काढताना एवढाच नियम लक्षात ठेवा की पॉइंट नंतरचे अंक हे समान करा. पॉइंट नंतर अंक जेवढे जास्त आहेत त्या ज्या संख्येत ते शून्य वाढून करायचे. नंतर पुन्हा पॉइंट नाही असं समजलं की पूर्णांक संख्यांच्या लसावी मसावी प्रमाणे लसावी मसावी काढा आणि पॉइंट नंतर मसावी मध्ये जास्त 2 अंक असेल तर 2 सोडा, 3 असेल तर 3 सोडा. इथं 2 आहे म्हणून इथं 2 सोडा. आता या ठिकाणी पहा की हे प्रश्न दुसरा 0.25 2.5 0.7. आता याला पॉइंट नंतर जास्तीत जास्त अंक या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी 1 आहे. तर प्रत्येक संख्येत पॉइंट नंतर अंक आता 2 करा, 2 करा. हे 0 वाढून 2 करा 0.25. इथं 2.5 एक शून्य वाढवला, 0.7 याच्यात 2 शून्य वाढवला, एक शून्य वाढवला, हे 2 अंक झाले या ठिकाणी 2, या ठिकाणी 2 अंक. पुन्हा पॉइंट नाही असं समजा हा पॉइंट काढला तर या ठिकाणी 25 येते, या ठिकाणी 250 येते, या ठिकाणी 70 येते. हे झाला पूर्णांक. आता हे काढा पूर्णांक संख्यांचा लसाई मसावी काढा. या पूर्णांक संख्यांचा आता लसाई मसावी काढा. या तिन्ही संख्यांना भागला आणि कोणती आहे आपली 5, 5 ने भागलं, 5 5 25, हे 5 5 25, 5 5 25, 25 0 0, हे 5 5 25, 5 0 0. नंतर काय 5 1 5 2, 5 4 20 झाले, 5 4 20, 5 1 5, हे 7 5 गेले उरले 2, 5 4 20. आता या तिन्ही संख्यांना भाग जातो का? नाही. म्हणजे या संख्यांचा मसावी किती येईल आपला? 5. मसावी किती आला? 5. आता 3 संख्यांना नाही तर 2 संख्यांना भाग, 2 ला जातो, किती ने जातो? 5 ने जातो. 5 1 5, 5 0 0, 5 1 5, 5 0 0, 14 जसे असते. पुन्हा आता या 2 संख्यांना भाग गेला, पुन्हा या 2 संख्यांना भाग जातो 2 ने, 2 5 10, 2 7 14. नंतर आले 5, 5 ने 5 ला द्या, पुन्हा जात नाही, 5 1 5, राहिले 7, 7 ने 7 ला द्या, 7 1 7, हे राहिले 7. मसावी किती आला? मसावी हा मसावी, मसावी 5 आणि हा लसावी, लसावी 5 × 5 × 2 × 5 × 7. हे 5 × 5 × 2 × 5 × 7 हे झाला लसावी. अवयवांचा गुणाकार याचा लसावी करा. 5 5 5 25, 25 × 2 = 50, हे 50 × 5 × 7, हे 5 5 25, हे 0 × 7, 25 7 25 7 किती होतील? 175, आणि हा 0 म्हणजे 1750. 1750 या 25 250 70 यांचा लसावी 1750, मसावी किती आला? 5. पॉइंट नंतर अंक जास्तीत जास्त किती आहे पहा? 2. तर मसावी मध्ये 2 सोडा आणि लसावी 5. इथं काय कोणता अंक राहिला? 0 वाढवायचा, 0 0.05. नंतर 1 2 अंक सोडा, 1 2 अंक सोडा, 17.50, हे 17.50, हे 17.50, हे मसावी यांचा 17.50, सॉरी लसावी 17.50, मसावी 0.05. नंतरचा याच पद्धतीत दशांश अपूर्णांक संख्यांची लसावी मसावी काढा कोणत्याही संख्येचे. याच्यात व्यतिरिक्त वेगळा नियम ठेवण्याची लक्षात गरज नाही, हे वेगळा नियम लक्षात ठेवण्याची गरज नाही. याच आधारे हा पाहून सोडवा. नंतरचा समजा आपल्याला या पद्धतीला 0.125 हा 2, 0.5 0.05 या पद्धतीत दिला. आता इथे कोणती संख्या नाही, इथं आता इथं पॉईंट नाही, इथं पॉईंट नंतर अंक जास्तीत जास्त पहा किती आहे 125, पॉईंट नंतर अंक 1 2 3 आहे, इथं पॉईंट नंतर पॉईंटच नाही, इथं पॉईंट नंतर 0.5 आहे. पॉईंट नंतरचे दशांश अपूर्णांक संख्यांचा लसाई मसावी काढतावेळी हा पॉईंट नंतरचे अंक कसे पाहिजे? हा पॉईंट नंतरचे अंक ही समान पाहिजे. म्हणजे इथे या ठिकाणी जास्तीत जास्त 1 2 3 अंक आहे तर प्रत्येक संख्येत 3 करा. इथे 1 2 आहे, 1 0 वाढवा, इथे 1 आहे, 1 2 0 वाढवा. हे या ठिकाणी हे इथं पॉईंट नाही तर इथं पॉईंट द्या, पॉईंट नसेल तर पॉईंट द्या आणि 1 2 3 0 वाढवा. पॉईंट नंतर या ठिकाणी 3 अंक आहे, या ठिकाणी 3 अंक झाले, या ठिकाणी 3 अंक. पॉईंट नसेल तर त्या ठिकाणी पॉईंट द्या, 3 0 वाढवा. 3 अंक असल्यामुळे 3 वाढवा, 2 असेल तर 2 वाढवा. पॉईंट नंतर जास्तीत जास्त 3 आहे, प्रत्येक संख्येत 3 करा. नंतर पॉईंट नाही असं समजा, हा पॉईंट नाही म्हणलं तर या ठिकाणी 105 125. नंतर हा पॉईंट काढला तर या ठिकाणी येतील 2000, हा पॉईंट काढला तर या ठिकाणी येतील 50, 125 2050 या पद्धतीतल्या हे संख्या आहे. यांचा लसाई मसावी काढा.
या पूर्ण संख्यांचा लसागु असा काढतोय तिन्ही संख्यांना भाग देणारी कोणती आहे 25 हे 25 125 5 हे 25 5 125 नंतर 25 8 200 25 00 हे 25 2 50 पुणे या तिन्ही संख्यांना भाग जातो पण नाही त्यास मसावी किती येईल आपला 25 मसावी किती आला 25 मसावी किती आला 25 या आता तीन संख्यांना जात नाही तर दोन संख्यांना द्या 5 ने जातो कोणते हे 5 एक 5 नंतर 5 एक 5 कोले 3 5 एक 30 इथे दोन जशाच्या तसे नंतर दोन या संख्यांना द्या किती ने जातो 2 ने हे 82 16 21 नंतर 8 ने 8 ला द्या 8 एक 8 या सर्व अवयवांचा गुणाकार म्हणजे लसागु म्हणजे 25 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 8 हे 25 हे 25 25 गुणिले 5 हे 5 2 10 गुणिले 8 गुणिले 25 हे 8 2 80 किंवा 25 8 200 आणि हा 0 आहे 25 8 200 आणि हा 0 दर याचा गुणाकार होते 2000 पॉइंट नंतर जास्तीत जास्त अंक किती आहे 3 3 तर प्रत्येक संख्या मसावी 3 अंक सोडा 1 2 आणि हा 3 0 0 मसावी 3 सोडा मसावी 3 सोडा 1 2 3 हा 3 अंक सोड लसावी 3 आणि मसावी 3 मसावी म्हणजे काय होईल 0.025 आणि लसावी म्हणजे काय 2 2.00 म्हणजे लसाव्याला 2 मसाव्याला 0.025 काय करायचं दशांश अपूर्णांक संख्या लिहा की पूर्णांक या संख्यांच्या लसावी मसावी प्रमाणे काढता येतो परंतु पॉइंट नंतरचे अंक हे 0 वाढून समान करणे प्रत्येक संख्येत इथे या ठिकाणी 3 आहे तर प्रत्येक ठिकाणी 3 3 अंक करणे नंतर पॉइंट नाही असं समजणे लसावी मसावी काढणे पॉइंट नंतर जास्तीत जास्त अंक 3 आहे तर लसावी मध्ये 3 देणे आणि मसावी मध्ये सुद्धा 3 अंक सोडून पॉइंट देणे हा झाला दशांश अपूर्णांक संख्यांचा लसावी मसावी पूर्णांक काढला त्याच आधारे हा लक्षात ठेवतो ठेवता येतो आणि नंतर काय येतो की नंतर येतो आता अपूर्णांक संख्यांचा लसावी मसावी नंतरचा येतो अपूर्णांक संख्यांचा लसावी मसावी अपूर्णांक संख्यांचा आता या अपूर्णांक संख्यांचा लसावी मसावी म्हणजे कसा की 3 छेद 5 2 छेद हे 2 छेद 7 3 छेद 8 छेद 11 8 छेद 11 हे झाला अपूर्णांक संख्या हे 3 छेद 5 2 छेद 7 8 छेद 11 हे त्याच संख्याप्रमाणे काढता येतो परंतु याला काय म्हणतो आपण या संख्येला अंश म्हणतो आपण अंश या संख्येला काय म्हणतो छेद हे छेद वेगळे करा अंश वेगळे करा इथं अंश वेगळे काढा अंश हा अंश वेगळे आणा या ठिकाणी छेद वेगळे आणा छेद छेदाचा आणि अंशाचा वेगळा करायचा अपूर्णांक संख्यांचा लसावी मसावी काढतावेळी नियम असा आहे की ह्या अंश वेगळे करा आणि छेद वेगळे करा बाकी तीच पद्धत आहे फक्त एवढंच लक्षात ठेवा इथं 3 आणले 2 आणले 8 हे झाले अंश छेद घ्या 5 घ्या 7 घ्या 11 घ्या 5 7 11 हे झाले छेद या तीन संख्यांचा लसाई मसावी करा तिन्ही संख्यांना भाग जातो का काय 3 2 8 आहे 3 2 8 ला जातो का नाही तीन संख्यांना जात नाही तर त्यावेळेस मसावी 1 येतो तिन्ही संख्यांना दिलेल्या संख्यांना जर भाग जात नसेल 3 4 2 किती संख्या असते याला भाग जात नाही तर त्यावेळेस मसावी 1 लिहायचा म्हणजे 1 3 3 1 2 2 1 8 म्हणजे मसावी सरसर 1 1 या संख्यांचा मसावी 1 नंतर याचा लसावी काढा 3 ला जात नसेल तर 2 ला 3 ला 3 जशा तशा बे एक बे बे चुप आठ पुन्हा ज्या संख्येने त्या संख्येला जाते दोन संख्येने जात नसतील तर 3 एक 3 4 ला 4 4 एक 4 हे किती 4 एक 4 या सर्व अवयवांचा गुणाकार या सर्व अवयवांचा गुणाकार म्हणजे काय होतो लसावी या सर्व अवयवांचा गुणाकार करा म्हणजे काय मिळेल लसावी या सर्व अवयवांचा 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले किती 4 एक 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 3 चौक 12 12 2 24 24 एक 24 लसावी आला 24 हे लसावी अंशाचा झाला अंश अंशाचा मसावी 1 लसावी 24 झाला आता छेदाचा लसावी मसावी वेगळा काढा अपूर्णांक संख्यांचा लसावी मसावी काढतावेळी अंश आणि छेद वेगळे करा अंशाचा वेगळा काढा छेदाचा वेगळा काढा आपण आता पाहताय छेदाचा वेगळा काढा हे छेदाचा काढा छेदाचा वेगळा काढतावेळी या तिन्ही संख्यांना भाग जाणार आहे का नाही त्यावेळेस मसावी किती येतो 1 याचा 1 5 5 1 7 7 1 11 11 1 ने सर्व संख्यांना भाग जातो 1 च्या पाढ्यात सर्व संख्या येत असतात नंतर 5 3 संख्यांना जात नाही तर 2 ला जातो का नाही 2 ला जात नाही ज्या संख्येने त्या संख्येला 5 एक 5 नंतर राहिले 7 7 11 11 नंतर 7 एक 7 राहिले 11 11 एक 11 झाले 11 एक 11 मसावी याचा मसावी किती येतो 1 लसावी या सर्व अवयवांचा गुणाकार 1 गुणिले 5 गुणिले 7 गुणिले 11
एक पाच 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 सात पस्तीस पस्तीस गुणिले अकरा अकरा पाच पंचावन्नशे पाच हजारे पाच अकरा तीन तेहतीस अकरा तीन किती होतं तेहतीस तेहतीस अकरा तीन तेहतीस प्लस पाच किती होतील म्हणजे तीनशे पंच्याऐंशी हा लसागे कशाचा आहे हे छेदाचा लसागे छेदाचा मसावी किती आहे एक ज्यास आपल्याला मसावी लिहायचा हा मसावी अपूर्णांक संख्यांचा मसावी लिहितावळी अपूर्ण अपूर्णांक संख्याचा हे झाले अपूर्णांक संख्या यांचा मसावी लिहितावळी या पद्धतीतल्या ह्या अंशाचा मसावी घ्या अंशाचा अंशाचा मसावी अंशाचा मसावी अंशाचा काय घ्यायचा मसावी आणि छेदाचा लसावी अंशाचा मसावी आणि छेदाचा लसावी घ्यावा अंशाचा मसावी हे अंशाचा काय घ्यायचा अंशाचा मसावी छेदाचा लसावी हा लसावी हा त्यावेळेस मिळेल काय मसावी त्यावेळेस मिळेल काय मसावी आणि त्यास लसावी घ्यायचा असेल लसावी हा लसावी तर अंशाचा लसावी हे अंशाचा लसावी अंशाचा लसावी अंशाचा लसावी आणि छेदाचा मसावी काय घ्यायचा छेदाचा मसावी छेदाचा मसावी छेदाचा मसावी अंशाचा अंशाचा लसावी छेदाचा मसावी मसावी लिहायचा असेल तर अंशाचा मसावी आणि छेदाचा लसावी लिहायचा आता आपल्याला मसावी लिहायचा आहे तीनशे पाच दोनशे सात आठशे अकरा या संख्यांचा मसावी लिहायचा असेल तर अंशाचा मसावी घ्या अंशाचा मसावी किती आहे एक या ठिकाणी अंशाचा मसावी किती आहे एक आणि छेदाचा लसावी इकडला लसावी घ्या तीनशे पंच्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी एक छेद तीनशे पंच्याऐंशी हा झाला मसावी कोणत्या संख्येचा तीनशे पाच दोनशे सात आठशे अकरा या संख्यांचा मसावी म्हणलं तर एक छेद तीनशे पंच्याऐंशी काय येईल एक छेद तीनशे पंच्याऐंशी कोणत्या पद्धतीत येईल हे मसावी अंशाचा मसावी छेदाचा लसावी बदल केला का काही हे पूर्ण संख्या आहे अंश वेगळे करा छेद वेगळे करा आता लसावी लिहायचं असेल लसावी तर हे लसावी घ्या अंशाचा लसावी अंशात जागी अंश लिहायचे इकडे लसावी घेतला तर इकडला मसावी अंशाचा लसावी छेदाचा मसावी अंशाचा लसावी किती आहे हे इथं आपण काढलेला चोवीस अंशाचा लसावी किती आहे हे चोवीस आणि छेदाचा मसावी किती छेदाचा मसावी एक हे चोवीस छेद एक एक छेद एक तीनशे पंच्याऐंशी हा काय होईल मसावी हा होईल लसावी हे झाला अपूर्णांक संख्या म्हणजे छेद वेगळे करायचे आणि अंश हे छेद वेगळे केले इथं छेदाचा काढला इथं अंशाचा काढला छेदाचा आणि अंशाचा वेगळा करायचा आणि मसावी लिहितावळे अंशाचा मसावी छेदाचा लसावी लिहायचा लसावी लिहितावळे अंशाचा लसावी छेदाचा काय घ्यायचा मसावी हा झाला प्रश्न नंतर समजा या पद्धतीत आपल्याला प्रश्न दिला या पद्धतीने आपल्याला दिलं तर याच्यातला अंश आणि छेद वेगळे करा हे आता पंधरा छेद आठ वीस छेद चोवीस तीस छेद बत्तीस पंचवीस छेद चार दिले समजा तर याचे अंश आणि छेद वेगळे करा अंश वेगळे करा आणि छेद वेगळे करा आता अंशाचा लसावी मसावी वेगळा करा छेदाचा इथं आता करा अंश हे अंश इथे येतील पंधरा वीस तीस आणि पंचवीस पंधरा हे पंधरा वीस पं पंधरा वीस तीस पंचवीस नंतरचा येईल आठ चोवीस बत्तीस चार आठ चोवीस बत्तीस चार हे छेद वेगळे काढा हे झाले अंश या ठिकाणी काढा छेद हे छेद वेगळे काढा अंश वेगळे काढा आता हे अंशाचं काढायचं ते तिन्ही चारही संख्यांना भाग देणारे पहा हे चारही संख्यांना भाग जाणारी चारही संख्यांना भाग जाणारी संख्या पहा चारी संख्यांना भाग जाणारे किती आहे पाच पाच त्रिक पंधरा हे पाच चौक वीस पाच सगळं किती तीस पाच पाच पंचवीस म्हणजे या चारी संख्यांना भाग जाणारे पाच त्रिक पंधरा पाच चौक वीस पाच सगळं तीस पाच पाच किती पंचवीस हे चारी संख्यांना भाग जाणार म्हणजेच आता पुन्हा या चारी संख्यांना भाग जातो का चारी संख्यांना भाग केला असता तर या दोन संख्यांचा गुणाकार हा मसावी झाला असता तर चारी संख्यांना भाग जात नाही एकमेव भाग जाणार किती आहे पाच पाच हा काय होईल मसावी तर पुन्हा या चारही संख्यांना जात नाही तर तीन संख्यांना भाग तीन संख्यांना भाग जात नाही तर दोन संख्यांना दोन संख्यांना जातो हे तीनला तीन नंतर बेदोनी चार बेत्रिक सहा पाचला पाच पुन्हा चारही संख्यांना जात नाही तीन तीनला जात नसेल तर दोन संख्यांना तीन एक तीन दोन संख्यांना जातो तीन एक तीन नंतर पाच जात नसेल तेव्हा ज्या संख्येला त्या संख्येला द्यायचं इथं किती बे एक बे राहिले पाच पाच एक पाच या सर्व अवयवांचा गुणाकार म्हणजे काय होतो लसावी हाच लसावी किती पाच गुणिले दोन गुणिले तीन गुणिले दोन गुणिले पाच हे पाच गुणिले दोन गुणिले तीन गुणिले दोन गुणिले पाच हे झालं सर्व अवयवांचा गुणाकार हे पाच दोन्ही दहा दहा तीस हे पाच दोन्ही दहा
हा 0 0 देतो 3 300 हा लसावी आणि मसावी किती आला 5 आणि नंतर यांचा गुणाकार वेगळा छेदाचा इथे किती 8 ने भाग जाईल 8 एक 8 8 3 24 8 4 32 8 ने जाणार नाही इथे 8 ने जात नाही तर किती ने द्यायला लागलो 4 ने 4 2 ने 8 हे 4 2 ने 8 4 6 24 4 8 32 4 1 4 एक संख्या संपली म्हणजे मसावी सरासरी यांचा किती मसावी 4 हा मसावी 4 येतो पुन्हा 3 संख्यांना भागले हे 4 संख्यांना जात नाही पुन्हा 3 एक संख्या संपली म्हणजे मसावी किती आला आपला 4 या 4 संख्यांना भाग जाणारे एकमेव कोणते आहे 4 म्हणजे मसावी 4 पुन्हा 3 संख्यांना भागले 2 1 2 2 3 6 2 4 8 पुन्हा 3 आणि 4 ला जातो का नाही 3 1 3 नंतर 4 ने 4 ला जातो 4 1 4 या सर्व अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी या सर्व अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी 4 गुणिले 3 गुणिले हे 4 गुणिले किती हा 4 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 हे 4 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 किती 4 2 8 4 3 12 12 8 96 हे लसावी आला 96 मसावी किती आला 4 आता मसावी लिहायचा आपल्याला अंशाचा मसावी घ्या छेदाचा लसावी अंशाचा मसावी मसावी लिहायचा तर अंशाचा मसावी हे मसावी लिहा अंशाचा मसावी किती आहे अंशाचा मसावी किती आहे 5 छेदाचा लसावी किती आहे 96 हे झाला मसावी 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 किती 596 हे अंशाचा मसावी छेदाचा लसावी झाला लसावी मसावी लिहायचा अंशाचा मसावी छेदाचा लसावी आता आपल्याला लिहायचा आहे लसावी लसावी लिहायचा तर अंशाचा लसावी घ्या इकडे अंशाचा लसावी किती आहे 300 अंशाचा लसावी आहे 300 छेदाचा मसावी किती आहे छेदाचा मसावी किती आहे 4 300 छेद 4 हे झाला लसावी 300 छेद 4 हा काय होईल लसावी फक्त यामध्ये काय करायचे अंश वेगळे करा छेद वेगळे करा अंशाचा स्वतंत्र काढा छेदाचा स्वतंत्र लसावी मसावी काढा आणि ज्यास मसावी लिहायचा असेल मसावी तर त्यावेळेस अंशाचा मसावी छेदाचा लसावी द्यावा आणि लसावी लिहायचा असेल त्यावेळेस अंशाचा लसावी आणि छेदाचा काय घ्या मसावी घ्या आणि याच्यानंतर सही पूर्णांक इतका अपूर्णांक याच्यानंतरच घ्या पूर्णांक इतका अपूर्णांक संख्यांचा लसावी मसावी पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्यांचा लसावी मसावी आपण पाहिले पूर्ण पाहिले नंतर दशांश अपूर्णांक नंतर अपूर्णांक आता या ठिकाणी पूर्णांक युक्त अपूर्णांक आता पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्यांचा काढायचा तर 2 पूर्णांक 3 छेद 5 किंवा 1 पूर्णांक 2 छेद 1 पूर्णांक 1 पूर्णांक 3 छेद 4 हे 1 पूर्णांक 3 छेद 4 आता ही संख्या आहे यांचा लसावी मसावी काढायचा तर अपूर्णांक संख्यांचा काढतावेळी आपण अंश वेगळे केले छेद वेगळे केले आणि पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा लसावी मसावी काढतावेळी या संख्येचं रूपांतर अपूर्णांक संख्येत करावे दिलेल्या पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्येचं रूपांतर कशात करावे अपूर्णांक संख्येत सोप्या सोपी पद्धत आहे अपूर्णांक संख्येत करा हे 5 2 10 10 हे 5 2 10 करा हे 5 2 10 10 3 13 हे 13 छेद 5 याचं हे 5 2 10 10 3 13 13 छेद 5 4 1 4 4 3 किती होतील 7 7 छेद 4 हे 7 छेद 4 हे झालं आता अपूर्ण हे अपूर्णांक झालं ना पूर्णांक युक्त संख्येचं रूपांतर कशात करा अपूर्णांक संख्येत हे 5 2 10 10 3 13 13 छेद 5 4 1 4 4 3 7 7 छेद 4 नंतर आता अंश वेगळे करा हे 13 आणि 7 नंतर छेद वेगळे करा 5 आणि 4 हे अंशाचा मसावी काढा छेदाचा मसावी आणि अंश हे अंशाचा वेगळा काढा छेदाचा नीतावळी काय दिसेल मसावी अंशाचा मसावी छेदाचा लसावी आणि लसावी नीतावळी काय दिसेल हे लसावी अंशाचा अंशाचा लसावी आणि छेदाचा मसावी हे मसावी नीतावळी अंशाचा मसावी छेदाचा लसावी लसावी नीतावळी अंशाचा लसावी आणि छेदाचा काय लिहावा मसावी हे झाला अपूर्णांक युक्त अपूर्णांक संख्यांचे लसावी सवी अपूर्णांक आणि पूर्णांक युक्त अपूर्णांक सारखाच आहे हे पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्येचं रूपांतर फक्त अपूर्णांक संख्येत करायचं नंतर अपूर्णांक संख्यांच्या लसावी मसावी नुसार यांचा लसावी मसावी काढावा आणि फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की मसावी म्हणजे अंशाचाच घ्यायचा अंश अंशाचा जागी घ्यायचा अंशाचा मसावी छेदाचा लसावी लसावी घ्यायचा असेल लसावी तर अंशाचा लसावी छेदाचा काय घ्यावा मसावी याच्यानंतरचा आपला एक घातांक संख्यांचा लसावी मसावी याच्यानंतरचा काही घातांक संख्यांचा लसावी मसावी घातांक संख्यांचा लसावी मसावी म्हणजे हे घातांक संख्या 2 चा घात 5 2 चा घात 7 हे 2 चा घात 3 2 चा घात 2 हे 2 चा घात हे 2 चा घात 2 2 चा घात 11 या संख्यांचा आपल्याला काढायचा लसावी मसावी
तर घातांक संख्यांचा लसाई मसावी काढतावळी हे नियम लक्षात ठेवा हे पाया मुद्दयला पाया आणि हा झाला घात हा काय होईल पाया ज्यास घातांक संख्यांचा लसाई मसावी काढायचा असेल घातांक संख्यांचा लसाई मसावी काढायचा असेल तर हे पाया समान पाहिजे पाया कसा पाहिजे समान हे पाया 2 2 2 2 आहे हे पाया समान घातांक संख्यांचा लसाई मसावी काढायचा असेल तर पाया समान असेल तर ज्यावेळेस ज्या संख्येचा घात सर्वात मोठा पाया समान असताना ज्या संख्येचा घात सर्वात मोठा असेल ज्या संख्येचा घात सर्वात मोठा असेल तर तो हा लसावी म्हणा इथं तर घात सर्वात मोठा कोणता आहे 11 11 काय होईल लसावी हा 11 ला काय होईल लसावी पाया समान असताना ज्या संख्येचा घात सर्वात मोठा असेल तर तो लसावी असावा म्हणजे 2 चा घात 11 हे काय होईल लसावी आणि सर्वात लहान घात असणारा तो म्हणावा मसावी परंतु कधी पाया कसे पाहिजे समान पाया समान असताना ज्या संख्येचा घात पाया समान असताना ज्या संख्येचा घात सर्वात लहान असेल तर तो म्हणजे मसावी म्हणावा हा झाला मसावी पाया समान दुसरा एक की हे 4 चा घात 2 नंतर 4 चा घात 3 नंतर 8 चा घात 2 आणि 2 चा घात 9 आता या संख्यांचा लसाई मसावी काढता जस पाया समान नसेल परंतु समान करता येतात का पा पाया समान नसेल तर पाया समान होते का पा या 4 ला 2 चा वर्ग लिहिता येईल त्याचा घात 2 आपण घातांक मध्ये पाहिले आहे ज्यांना हा समजला नाही त्यांनी घातांकांचा व्हिडिओ पा त्यामध्ये सविस्तर याबद्दल माहिती दिलेली आहे नंतर 4 चा घात किती 2 त्याचा घात 3 नंतर 8 ला लिहिता येईल 2 चा घन 8 म्हणजे 2 चा घन त्याचा घात 2 2 चा घात 9 या पद्धतीने आता हे 2 ला काही 2 चा घात 4 हे 2 ला 2 चा घात 4 नंतर 2 चा घात 3 2 6 हे 2 चा घात 3 2 6 2 चा घात किती 4 नंतर 2 चा घात 3 2 किती 6 आणि 2 चा घात किती 9 पाया समान असताना ज्या संख्येचा घात सर्वात मोठा पाया समान असताना ज्या संख्येचा घात सर्वात मोठा असेल तो म्हणजे काय म्हणावा लसावी पाया समान असताना ज्या संख्येचा घात सर्वात लहान असेल तो म्हणावा मसावी कधी पाया समान असताना हे झाला घातांक आता पाया समान नसेल त्यावेळेस कसे लसावी मसावी काढायचे आता पाया समान नसेल आणि समान होतही नसेल समजा आपल्याला पाया समान नाही तर 2 चा घात 5 2 चा घात 7 3 चा घात 7 3 चा घात हे 3 चा घात 2 3 चा घात 8 3 चा घात 9 आणि दुसरा आहे 2 चा घात 3 5 चा घात 7 3 चा घात 9 हे 3 चा घात आता ज्यावेळेस पाया समान नसेल आणि पाया समानही होत नसेल पाया समान नाही पाया समान होत नाही आता 2 चा घात 5 2 चा घात 7 3 चा घात 2 3 चा घात 8 3 चा घात 9 पाया समान नाही पाया समान होत नसेल तर त्यावेळेस आता 3 ला हे 2 ला 3 करता येत नाही 3 ला 2 करता येत नाही त्यावेळेस या समान पाया असणाऱ्या संख्यांचे घात पहा मसावी काय करायचं समान पाया असणाऱ्या समान ज्यास पाया समान एकही नसेल पाया एकही संख्येचा पाया समान नसेल त्यावेळेस मसावी 1 लिहावा परंतु समान पाया असणाऱ्या संख्यांचा समान पाया असणाऱ्या संख्यांच्या ज्या संख्येचे घात कमी आहेत अशा संख्या गुणाकारात लिहावे म्हणजे मसावे समान पाया आहे तर 2 2 हे समान पाया या समान पायापैकी आता या एक संख्यापैकी विचारलं तर मसावे कोणते येईल 2 चा घात 5 या दोन संख्यापैकी 2 चा घात 5 2 चा घात 7 याचा समान पाया असणाऱ्या संख्यांचे ज्या संख्यांचे घात कमी आहेत समान पाया असणाऱ्या संख्यांपैकी ज्या संख्यांचे घात सर्वात लहान आहेत अशा संख्या घेऊन गुणाकारात लिहाव्या म्हणजे मसावी मिळेल हे 2 चा घात 5 गुणिले इथे किती 3 चा घात 2 हे झाला मसावी हे समान पाया असणारपैकी आणि पाया समान एकही नसेल तेव्हा मसावी किती द्यायचा 1 आता हे 2 चा घात 3 आहे हे 5 चा घात 7 आहे 3 चा घात 9 आहे पाया एकही समान नाही तेव्हा मसावी सरसरी 1 येईल मसावी किती 1 एकही नाही परंतु समान पाया असणाऱ्या संख्यांचे घात लिहायचे ज्यावेळेस पाया समान असतील आणि याच्यात नंतर लसावी लिहितावेळी समान पाया असणाऱ्या संख्यांचे ज्या संख्यांचे घात सर्वात मोठे आहेत अशा संख्या सर्वात लिहायचे या ठिकाणी 2 चा घात 7 गुणिले 3 चा घात 9 हे 2 चा घात किती 2 चा घात 7 गुणिले 3 चा घात 9 या पद्धतीने त्या पुस्तकामध्ये एकत्रित गणित यामध्ये भरपूर उदाहरणं त्याच्याखाली तुम्हाला टीप लिहून दिली सविस्तर माहिती लिखाण दिलेली आहे आणि ते समजलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ पहा पुस्तक आवश्यक सर्वांनी एक वेळेस आवर्जून या पुस्तकाचा अभ्यास करा 100% यशाची हमी आहे 100% कारण त्यामध्ये पोलीस भरती सरळ सेवा एकही प्रश्न तुमचा जाणार नाही बेसिक एमपीएससी पीएसआय एसटी आणि यूपीएससी पर्यंत सर्व घटक आपण हा कव्हर केलेला आहे बेसिक टू ॲडव्हान्स सर्व एकच सूत्राच्या आधारे आतापर्यंत सूत्र पाहिले
आता मसावी किती आहे 1 यांचा लसावी म्हणलं लसावी यांचा लसावी म्हणलं तर 2 चा घात किती 3 गुणिले हे 5 चा घात 7 गुणिले 3 चा घात 9 हे सर्व संख्या गुणाकार करायचं हे म्हणजे काय मिळेल हा काय मिळेल लसावी हा लसावी आणि हा मसावी हे झाल्या घातांक संख्या आणि घातांक संख्यांच्या नंतर आपल्याला जी संख्या येतात की आता याच्यावर येतील शाब्दिक उदाहरण शाब्दिक उदाहरण कसे येतील की आता ज्या संख्या एका संख्येतील किंवा एका एका टोपलीतील फुलांच्या 10 फुले 15 फुले 20 फुले होऊन माळा तयार केल्या त्यास प्रत्येक वेळी एका टोपलीतील फुलांच्या 10 फुले 20 फुले 30 फुले होऊन माळा तयार केल्या त्यास प्रत्येक वेळी 5 फुले कमी पडतात असा येते प्रश्न एका टोपलीतील फुलांच्या 10 फुले 20 फुले 30 फुले होऊन माळा तयार केल्या त्यास प्रत्येक हे प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी 5 फुले कमी पडतात 5 फुले कमी पडतात 5 फुले काय पडतात कमी पडतात किंवा दुसरा येते एका माळेतील मण्यांच्या 5 मणी 10 मणी 20 मणी होऊन माळा तयार होते एक माळा आहे त्या माळ्यातील मणी काढले त्यास पहिल्यांदा 5 मण्यांचे केल्या नंतर 10 मण्यांचे नंतर 20 मणी होऊन माळा तयार केल्यास त्यास प्रत्येक वेळी 4 मणी किंवा 5 घ्या किंवा 4 घ्या 4 मणी कमी पडतात 4 मणी कमी पडतात इथे कमी पडतात हे 4 मणी इथे कमी दिलं इथे 4 मणी कमी दिलं तर इथे बाकी घ्या बाकी दिलं तर कमी घ्या एक बाकीचा एक प्रश्न कमी सर इथे कमी दिलं तर इथे बाकी तर त्या टोपलीत एकूण फुले किती किंवा त्या माळ्यात एकूण मणी किती एका टोपलीतील या पद्धतीत प्रश्न विचारला होते तर त्यावेळेस काय करायचा या पद्धतीतला प्रश्न एका इथे काय विचारले एका टोपलीतले 10 फुले 20 फुले 30 फुले एका टोपलीतील 10 फुले 20 फुले 30 फुले होऊन माळा तयार केला त्यास प्रत्येक वेळी 5 फुले कमी पडतात तर 5 फुले काय म्हणते हे कमी म्हणते 5 फुले कमी पडतात तर त्यावेळेस त्यांचा काढायचा लसावी हे 10 20 30 या पद्धतीतला प्रश्न विचारला तर त्यावेळेस काढायचा यांचा लसावी काय काढायचा लसावी तिन्ही संख्यांना भाग जाणारी एक कोणती समान संख्या आहे की 10 तिन्ही संख्यांना भाग जाणारी कोणती आहे 10 10 एक 10 10 दोन 20 10 तीन 30 पुन्हा 2 बे एक बे राहिले 3 पुन्हा 3 एक 3 या सर्व अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी 10 गुणिले 20 2 गुणिले 3 दाईंदोरी 20 20 त्रिक 60 त्या माळेत एकूण सॉरी त्या टोपलीत एकूण फुले किती असतील असा प्रश्न विचारला तर 60 फुले जी संख्या निघालेली ती लसावी राहील एकूण फुले किती किती ती 60 एका टोपलीतील फुलांच्या 10 फुले 20 फुले 30 फुले होऊन माळा तयार केला त्यावेळेस प्रत्येक वेळी 5च फुले कमी पडतात 5 फुले कमी पडतात तर त्या टोपलीत एकूण फुले किती असा प्रश्न विचारलेला आहे 5 फुले तर कमी पडतात त्याचा काढायचा लसावी हे 60 लसावी किती आला 60 तर आपल्याला प्रश्न असा विचारला तर एका संख्येला 10 ने 20 ने 30 ने निशेष भाग जातो एका संख्येला 10 ने व 20 ने 30 ने भाग जातो तर ती लहानात लहान संख्या कोणती म्हणजे 10 ने 20 ने 30 ने एकत्रित भाग जाणारी लहानात लहान संख्या काढा तर त्यावेळेस 60 येईल त्यावेळेस काय येईल 60 आणि त्यावेळेस 10 ने 20 ने 30 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती निशेष म्हणजे 0 किंवा 10 ने 20 ने 30 ने भाग जातो त्यावेळेस बाकी 0 उरतो 0 तर ती संख्या कोणती तर 60 अशा अनेक प्रकारे प्रश्न विचारला जातो परंतु काय म्हणते एका टोपलीतील फुलांच्या 10 फुले 20 फुले 30 फुले होऊन माळा तयार केल्या त्यास प्रत्येक वेळी 5च फुले कमी पडतात 5 फुले काय पडतात कमी कमी म्हटल्यामुळे या ठिकाणी मायनस करा किती कमी म्हटलं तर दिलेल्या लसावीतून मायनस करा म्हणजे 55 त्या टोपलीत एकूण फुले किती किती येतील 55 प्रत्येक वेळी 5 कमी पडतात म्हणजे त्या टोपलीत फुले आहेत एकूण 55 फुले नंतरचा एका माळेतील मण्यांच्या प्रत्येकी 5 मणी 10 मणी 20 मणी हे 5 10 20 यांचा काढायचा लसावी अशा प्रकारचे प्रश्न विचारले तर काढावा नेहमी लसावी यांचा काढा लसावी तर याला भाग जाणारी या तिन्ही संख्यांना भाग जाणारी किती आहे 5 5 एक 5 5 2 10 5 4 20 पुन्हा दोन संख्यांना हे बे एक बे बे दोन 4 पुन्हा 2 ने 2 लागले बे एक बे या सर्व अवयवांचा गुणाकार करा 5 गुणिले 2 गुणिले 2 5 2 10 10 2 20 20 20 हा झाला हा लसावी म्हणजे 20 हा आला लसावी 20 मायनस 4 करा म्हणजे 16 येते सॉरी हे इथं बाकी उरलं तर प्लस करायचं 20 प्लस 4 24 आणि कमी पडलं इथं जर कमी म्हणलं तर मायनस करा कमी प्रत्येक वेळी 5 फुले कमी पडतात 5 फुले 5 मणी कमी पडतात किंवा प्रत्येक त्या संख्येला भाग दिल्याने 5 हे 5 अंक कमी पडतात किंवा 5 ही संख्या कमी पडते एका संख्येला 10 ने 20 ने 30 ने भाग दिला असता प्रत्येक वेळी 5 ही संख्या कमी पडते किंवा 5 अंक कमी पडते तर मायनस करा कमी म्हणलं तर मायनस करा आणि बाकी म्हणलं बाकी म्हणजे शिल्लक शिल्लक म्हणजे प्लस करा 24 प्लस
20 प्लस 4 म्हणजे किती येईल हा 20 प्लस 4 म्हणजे 24 हे आपलं उत्तर असेल किती 24 हे आपलं उत्तर असेल 24 या पद्धतीने प्रश्न हा अनेक प्रकारे विचारलं या पद्धतीने लहान लहान संख्या कोणती म्हणजे ते एका संख्येला 10 ने 20 ने 30 ने भाग दिला त्यास प्रत्येक वेळी बाकी हा 0 होतो प्रत्येक वेळी बाकी हा बाकी 0 होतो बाकी प्रत्येक वेळी बाकी 0 होतो नंतरचा प्रश्न काय एका संख्येला 10 ने 20 ने 30 ने भाग दिला तर प्रत्येक वेळी बाकी 0 होतो किंवा खालीलपैकी अशी कोणती संख्या आहे की जिला 5 ने 10 ने 20 ने निशेष म्हणजे पूर्ण भाग होतो आणि ती लहानात लहान संख्या कोणती लहानात लहान संख्या कोणती लहानात लहान संख्या कोणती म्हणते हे आता काढा लहानात लहान संख्या कोणती तेव्हा सरसरी यांचा दिलेल्या संख्यांचा काढायचा लसागे आणि हा लसागे म्हणजे 0 बाकी उरते म्हणला तर सरसरळ 60 आहे लसागे किती आहे तर 60 बाकी 2 उरते म्हणला तर प्लस करायचं बाकी 2 म्हणला तर प्लस करा जर आता इथे 5 ने 10 ने प्रत्येक वेळी हे बाकी किती उरतो 0 तर ती लहानात लहान संख्या काढा एका संख्येला 5 ने 10 ने 15 ने 5 ने 10 ने 20 ने 5 ने 10 ने 20 ने भाग दिला तर प्रत्येक वेळी बाकी 0 उरतो तर लहानात लहान संख्या काढा लहानात लहान संख्या 24 आहे किती हा 24 आहे लहानात लहान संख्या ही 24 असेल तर आपल्याला विचारला आता की पुन्हा आता हे लक्षात आहे एक आता पुन्हा हा प्रश्न राहतील पुन्हा एका संख्येला 10 ने 20 ने 30 ने भाग दिला तर प्रत्येक वेळी हा बाकी 0 उरतो तर हे मोठ्या लहानात लहान दोन अंकी संख्या काढा लहानात लहान काय किती म्हणजे दोन अंकी लहानात लहान दोन अंकी संख्या काढा प्रश्न पहा एका संख्येला 10 ने 20 ने 30 ने भाग दिला त्यावरच प्रत्येक वेळी बाकी हा 0 उरतो प्रत्येक वेळी बाकी हा 0 उरतो तर लहानात लहान दोन अंकी संख्या कोणती लहानात लहान दोन अंकी संख्या कोणती होते तर उत्तर तेच राहील हे लहान याच्यापेक्षा लहान दोन अंकी संख्या येणार नाही आता जर आपल्याला लहानात लहान दोनच्या ऐवजी तीन अंकी विचारले तर पहा तीन आता किती अंकी विचारली तीन अंकी विचारली एका संख्येला 10 ने 20 ने 30 ने भाग दिला तर प्रत्येक वेळी बाकी 0 उरतो बाकी काय उरतो 0 तर लहानात लहान तीन अंकी संख्या काढा लहानात लहान तीन अंकी संख्या काढायची याला गुणायचं हे दोन अंकी आहेत तर दुप्पट तिप्पट चौपट करून पाहायचं हे काय 120 साइन दोन्ही 12 120 120 ही लहानात लहान तीन अंकी असेल एका संख्येला 10 ने 20 ने 30 ने भाग दिला त्यास प्रत्येक वेळी बाकी हा 0 उरतो तर लहानात लहान तीन अंकी संख्या कोणती म्हणते तर लहानात लहान तीन अंकी संख्या कोणती 120 लहानात लहान तीन अंकी संख्या कोणती 120 या पद्धतीत प्रश्न आणि चार अंकी म्हणलं तर त्याला गुणत पुढे 2 ने 3 ने 4 ने 8 ने 9 ने गुणत पुढे न्यायचं नंतर आता इथे काय म्हणते 5 10 हे 5 एका संख्येला 5 ने 10 ने 20 ने भाग दिला तर प्रत्येक वेळी बाकी 0 उरतो तर लहानात लहान हे लहानात लहान ती लहानात लहान संख्या कोणती म्हणलं तर काय 24 दिलेल्या संख्यांचा लसागे काढावा ती म्हणजे लहानात लहान दिलेल्या संख्यांचा लसागे काढावा म्हणजे ती काय निघेल लहानात लहान संख्या निघेल आता या संख्येच्या विरुद्ध संख्या विचारल्या जातात जसं की एका संख्येला हे 8 ने भाग दिला 8 ने एका संख्येला 8 ने भाग दिला त्यास इथे बाकी दिले जाते एक बाकी हे प्रश्न एका संख्येला 8 ने भाग दिला 6 बाकी उरतात तर एका संख्येला 8 ने भाग दिला 6 बाकी उरतात 9 ने भाग दिला असता 7 बाकी उरतात 9 ने भाग दिला असता तर 7 बाकी उरतात तर ती लहानात लहान संख्या कोणती आता हे भाग देणारी संख्या इथे काय भाग देणारी संख्या हे भाग देणारी संख्या आता जे प्रश्न घेतला त्याच्या उलट आहे एक उलट आहे दुसरा प्रश्न काय आहे एका संख्येला 5 ने भाग दिला एका संख्येला 5 ने भाग दिला किंवा 4 ने भाग दिला एका संख्येला 5 ने भाग दिला त्यास बाकी 3 कमी पडतात एका संख्येला 5 ने भाग दिला 3 कमी पडतात इथे भाग देणारी संख्या एका संख्येला 5 ने भाग दिला तर 3 कमी पडतात व 4 ने भाग दिला 4 ने भाग दिला तर 2 कमी पडतात 4 ने भाग दिला तर 2 कमी पडतात तर लहानात लहान ती संख्या कोणती लहानात लहान ती संख्या कोणती असं करा आता जे काही प्रश्न आपण अगोदर घेतले त्याच्यावरच आधारित आहे एका संख्येला 8 ने भाग दिला असता 6 बाकी उरतात 9 ने भाग दिला असता 7 बाकी उरतात तर ती लहानात लहान संख्या कोणती काढा तर आपल्याला ही मांडणी याच पद्धतीत करा प्रश्न हा पूर्ण राहील 8 ने भाग दिला 6 बाकी उरले 9 ने भाग दिला 7 बाकी उरले इथं जर बाकी तर इकडे कमी पडतात म्हणजे त्या संख्येला भाग जाण्यासाठी किती कमी पडले तर याच्यातला नेहमी काढायचा फरक इकडे बाकी तर इकडे कमी तर इकडे बाकी उरल इकडे बाकी दिला तर इकडे कमी पडते कमी दिलं तर बाकी उरते
एक समान संख्या कमी पडत असेल तर आपण काय करतो एक समान संख्या कमी पडत असेल तर आपण मायनस करतो एक समान संख्या जर बाकी उरत असेल तर आपण प्लस करतो एक समान संख्या मायनस कमी पडत असेल तर बाकी हे मायनस करायचं कमी पडत असेल तर मायनस बाकी उरत असेल तर काय करतो आपण प्लस करतो तर त्या पद्धतीत करा की 8 मायनस 6 म्हणजे या ठिकाणी 2 येते 9 मायनस 7 म्हणजे या ठिकाणी किती येते 2 येते समान संख्या काय कमी पडते दिलेल्या संख्यांचा लसागु काढा 8 गुणिले 9 यांचा लसागु काढा 8 एक 8 नंतर 9 9 एक 9 यांचा लसागु किती हा यांचा लसागु काढा यांचा लसागु किती हे 9 गुणिले 8 9 8 72 एक समान संख्या कमी पडायची तर मायनस करा 2 हे म्हणजे 70 ती लहानात लहान संख्या कोणती म्हटलं तर 70 लहानात लहान दोन अंकी म्हटलं त्याची दुप्पट करा लहानात लहान दोन अंकी म्हटलं तर 70 लहानात लहान तीन अंकी म्हटलं त्याची दुप्पट करा लक्षात येते ना तीन अंकी म्हटलं तर काय करायचं दुप्पट एका संख्येला 8 ने भाग दिला असता 6 बाकी होतात कितीने दिला 8 ने भाग दिला 6 बाकी उरले 9 ने भाग दिला 7 बाकी उरले तर याच्यातला काढायचा फरक फरक म्हणजे इकडे कमी पडते इकडे बाकी उरले तर इकडे कमी पडेल इकडे कमी उरले तर इथे बाकी उरले एक समान संख्या बाकी उरली किंवा कमी पडली तर मायनस करायचे कमी पडली तर मायनस करायची बाकी उरली तर प्लस करायची आता इथे पहा इथे प्रश्न दिले कमी तर इकडे बाकी उरले याच्यातला फरक काढा हे 5 वजा 3 म्हणजे 2 राहते 4 वजा 2 म्हणजे 2 राहते एक समान संख्या कमी किती बाकी उरली 2 म्हणजे इथे 5 आणि 4 यांचा इथे दिलेल्या संख्या या अनेक राहतील त्यांचा लसागु एवढे भाग दिले तर याचा हे वजा करायचे आहे इकडे कमी पडला तर इकडे बाकी उरते इकडे बाकी उरला तर इकडे कमी पडते याला 5 ने भागले 5 एक 5 राहिले 4 4 ने भागले 4 एक 4 म्हणजे 5 गुणिले 4 म्हणजे 4 5 20 लहानात लहान 20 20 आणि हे बाकी म्हटलं 2 तर किती येते 22 इथे कमी म्हटलं तर मायनस एक समान संख्या इथे जर कमी पडत असेल तर मायनस करा बाकी उरत असेल तर प्लस करा इथे बाकी उरत असेल तर काय करा प्लस जसं याच्यापूर्वी हा प्रश्न सांगितलं होतं की एका संख्येला 10 ने 15 ने 20 ने भाग दिला असला प्रत्येक वेळी 2 कमी पडतात प्रत्येक वेळी 2 कमी पडतात हे प्रत्येक वेळी 2 कमी पडले तर आपण मायनस केले तर इथे डायरेक्ट हे 2 दिलेले आहे कमी पडतात परंतु इथे हे बाकी दिले तर कमी पडतात कमी दिले तर बाकी उरतील बाकी दिले तर कमी पडतात कमी पडले तर बाकी उरतील आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं दिलेल्या संख्यांचा लसागु काढावा इथे जर समान संख्या बाकी हे असमान असेल तर इकडे समान संख्या कमी पडेल कमी पडलं तर मायनस करायचं समान संख्या इथे बाकी उरली तर काय करायचं प्लस करायचं त्याच पद्धतीवर हा प्रश्न आधारित आहे याच्यानंतरचा जो काही घटक राहील तर याच्यानंतरचा याच आधारावर आपल्याला येतात प्रश्न याच आधारावर हे प्रश्न येतील की पुढचा घटक या शाब्दिकच उदाहरण येतील आपल्याला या आधारावर हे जर व्यवस्थित सुरुवातीपासून जर सर्वांनी सोडवला तर लसागु मसावी हा अत्यंत एक महत्त्वाचा आणि सर्वात मार्क देणारा हा घटक आहे याच्यामध्ये आता काय करा की हा याच धर्तीवर आता प्रश्न तयार एकाच प्रश्नावर हे एवढे घटक आपल्याला तयार करता येतात आता याच्यात आता आपण काय केलेलं आहे नंतरचा हाच आपल्याला याच्यात आधारे एक प्रश्न विचारायचा एक म्हणजे की एका घड्याळातील घंटा म्हणजे एका घड्याळातील घंटा 15 20 मिनिट हे 20 मिनिट 12 मिनिटाच्या फरकाने वाजतात एका चौकातील व दवाखान्यातील अनेक घड्याळातील चौकातील दवाखान्यातील एका चौकातील एक चौक असेल एक चौकातील व दवाखान्यातील घड्याळांच्या घंटा अनुक्रमे हे 20 मिनिट 12 मिनिटाच्या फरकाने वाजतात सुरुवातीला 12 आले हे 12 मिनिट 20 मिनिटाच्या फरकाने वाजतात 12 मिनिट 20 मिनिट एक चौकातील दवाखान्यातील घड्याळांच्या घंटा अनुक्रमे 12 मिनिट 20 मिनिटाच्या फरकाने वाजतात 12 मिनिट आणि 20 मिनिटाच्या फरकाने वाजतील तर ते सकाळी 7 वाजता एकत्रित वाजल्या होत्या तर पुन्हा किती वाजता एकत्रित वाजतील पुन्हा किती वाजता एकत्रित वाजतील असा प्रश्न विचारला जाते किती तासाने एकत्रित वाजतील असा विचारला जाते किती वाजता वाजतील किती मिनिटाने वाजतील एकत्रित वाजतील किती वेळेने वाजतील अशा इत्यादी प्रकारे प्रश्न
तर या पद्धतीला प्रश्न विचारला इथं मिनिट दिले तर मिनिट घ्या तास दिले तर तास घ्या सेकंद दिले तर सेकंद घ्या तर इथं आपल्याला दिलेला आहे 12 मिनिट आणि 20 मिनिट 12 मिनिट आणि 20 मिनिट यांचा लसागु काढायचा किती 4 3 12 4 5 20 पुन्हा 3 ला 3 घ्या 3 1 3 5 ला 5 घ्या 5 1 5 नंतर सा हे 4 गुणिले 3 गुणिले 5 हे 5 3 15 15 4 60 हे 60 मिनिट दिलेले जे काही आपल्याला हे उत्तर मिनिटात असेल हे मिनिटात असेल तर या ठिकाणी मिनिट निघतील या ठिकाणी तास असेल तर या ठिकाणी तास निघेल या ठिकाणी सेकंद असतील तर या ठिकाणी आपल्याला काय येईल सेकंद येईल या ठिकाणी सेकंद असेल तर सेकंद खाली 7 मिनिट 60 मिनिटांनी वाजतील सकाळी समजा 8 वाजता ते एकत्रित वाजले होते असं दिलं किती सकाळी 8 वाजता एकत्रित वाजले होते तर पुन्हा किती वेळाने एकत्रित वाजतील सकाळी 8 वाजता वाजले होते तर पुन्हा 60 मिनिट म्हणजे 1 तास 60 मिनिट म्हणजे किती तास होतो 1 तास पुन्हा 1 तास म्हणजे पुन्हा किती वाजता एकत्रित वाजतील 9 वाजता वाजतील किती तासांनी वाजतील 1 तासांनी किती मिनिटांनी वाजतील हे 60 मिनिटांनी किती मिनिटांनी वाजतील किती मिनिटांनी वाजतील 60 मिनिटांनी पुन्हा त्या एकत्रित वाजतील किती मिनिटांनी वाजतील 60 मिनिटांनी त्या पुन्हा एकत्रित वाजतील पुन्हा किती मिनिटांनी वाजतील त्या एकत्रित 60 मिनिटांनी एकत्रित वाजतील पुन्हा असा प्रश्न विचारला तो एका तीन घड्याळाच्या घंटा अनुक्रमे 5 सेकंद 10 सेकंद 15 सेकंदाच्या प्रकारे वाजतात तीन घड्याळाच्या घंटा अनुक्रमे 5 सेकंद 10 सेकंद 15 सेकंदाच्या प्रकारे वाजतात तर ते किती सेकंदांनी पुन्हा एकत्रित वाजतील ते पुन्हा किती सेकंदांनी एकत्रित वाजतील किती किती सेकंदांनी एकत्रित वाजत राहतील एक की 5 सेकंद 10 सेकंद 15 सेकंद किंवा तीन मित्र आहेत हे शाळेत येतात की पहिल्या हे 5 दिवसांनी येतो हा 10 दिवसांनी येतो हा 15 दिवसांनी येतो 1 जानेवारी 2020 ला या पद्धतीने प्रश्न 1 जानेवारी 2020 ला तिघही एकत्रित आले किंवा तीन झाडांना एक व्यक्ती पहिल्या झाडांना 5 दिवसांनी पहिल्या झाडांना 5 दिवसांनी दुसऱ्या झाडाला 10 दिवसांनी तिसऱ्या झाडाला 15 दिवसांनी पाणी देतो 1 जानेवारी 2020 ला त्यांनी तिन्ही झाडांना एकत्रित पाणी दिले असे अनेक प्रकार येतात एक प्रकार व्यवस्थित लक्षात ठेवा त्याच्या आधारे करता येते की जसं 5 सेकंद 10 सेकंद 15 सेकंदांनी वाजतात तीन घड्याळी घंटा अनुक्रम विक्रमाने वाजतात तर पुन्हा किती वाजता किंवा किती सेकंदांनी एकत्रित वाजतील किंवा तीन मित्र एक मित्र कॉलेजला 5 दिवसांनी दुसरा 10 दिवसांनी तिसरा 15 दिवसांनी एकत्र येतो 1 जानेवारी 2020 ला तिन्ही जण एकत्रित आले तर पुन्हा किती दिवसांनी ते कॉलेजला एकत्रित येतात किंवा एक व्यक्ती पहिल्या झाडाला 5 दिवसांनी दुसऱ्या झाडाला 10 दिवसांनी हे 10 दिवसांनी तिसऱ्या झाडाला 15 दिवसांनी तो पाणी देतो हे एकच याच धर्तीवर 15 दिवसांनी पाणी देतो तर तो पुन्हा किती दिवसांनी तिन्ही झाडांना एकत्रित पाणी देईल पुन्हा तो किती दिवसांनी तिन्ही झाडांना एकत्रित पाणी देईल या आधारावर आहे की इथे 5 10 15 या तिन्ही संख्यांना भाग झाले याचा काढून घ्या लसागु या पद्धतीतले प्रश्न विचारले तर नेहमी काढावा लसावी किती कोणता काढावा काय काढावा लसावी 5 1 5 5 2 10 5 3 15 पुन्हा हे 2 1 2 3 ला 3 नंतर आले 3 3 1 3 नंतर 5 2 3 5 2 10 10 3 30 30 हा काय झाला लसावी हा लसावी म्हणजे सेकंदारी किती सेकंदारी वाजतील प्रत्येक 30 सेकंदांनी ते एकत्रित वाजतील किती सेकंदांनी वाजतील 30 सेकंदांनी ते प्रत्येक 30 सेकंदांनी एकत्रित वाजतील आणि ते 1 जानेवारी 2020 ला जर त्यांनी पाणी दिलं तर 30 दिवसांनी देईल म्हणजे 30 दिवसांनी तो तिन्ही झाडांना एकत्रित पाणी देईल किंवा ते तीन मित्र आहेत एक 5 दिवसांनी दुसरा 10 दिवसांनी तिसरा 15 दिवसांनी येतो तर ते 30 दिवसांनी एकत्रित कॉलेजमध्ये भेटतील किती दिवसांनी 30 दिवसांनी कॉलेजमध्ये हे एकत्रित मिळतील किंवा भेटतील या पद्धतीत हा प्रश्न आहे या पद्धतीने सर्व प्रश्न विचारले की दिलेल्या 5 10 15 चा लसावी काढावा काय काढायचा लसावी काढावा या म्हणजे या पद्धतीत अनेक प्रकारे लसावी हा घटक विचारला जातो की त्यावेळेस वाटते की एक व्यक्ती आपल्याला एक समजा घेतलं एक मित्र 5 दिवसांनी दुसरा 10 दिवसांनी तिसरा 15 दिवसांनी येतो तर ते मित्र 1 जानेवारी 2020 ला एकत्रित कॉलेजमध्ये आले तर पुन्हा किती दिवसांनी ते कॉलेजमध्ये एकत्रित येतील कोणत्या तारखेला येतील कोणत्या वारी येतील असे इत्यादी प्रश्न विचारले जातात त्यावेळेस दिनदर्शिके येऊन वार काढता येतात आणि बाकी घटक हे सरळ सरळ काढता येतील दिनदर्शकून काय काढता येईल वार हे किती दिवस आहे हे काढता येईल या म्हणजे त्यावेळेस हा लसावी काढायचा हा घटक लक्षात आला पाहिजे
किंवा एक घड्याळ 5 सेकंद 10 सेकंद 15 सेकंदांच्या प्रकारे वाजतात तीन घड्याळ ते एकत्रित वाजले तर पूर्ण किती दिवसांनी भेटतील हे घटक ह्या धरतीवर विचारले जातात याच्यानंतर असा जो काही घटक आहे तर आपल्याला आता विचारले जातात की मसावीवर प्रश्न की जर मसावी वर या पद्धतीतले प्रश्न काही विचारले जातील आता मसावीवर कोणते प्रश्न विचारले जातील की मसावीवर की एक कापड विक्रेत्याला 15 मीटर 15 मीटर 20 मीटर आणि 25 मीटर 15 मीटर 20 मीटर 25 मीटर कापड मोजण्याकरिता 15 मीटर एका कापड विक्रेत्याला हे 15 मीटर 20 मीटर 25 मीटर कापड मोजण्याकरिता एक समान मापासाठी वापरला तर जास्तीत जास्त तो किती मीटरचा वापरता येईल एक समान आणि लक्ष द्या की जावास किंवा काही प्रश्न विचारला समान मापाचा आणि जास्तीत जास्त हा प्रश्न विचारलास त्यावास नेहमी काढावा बसावी एका कापड विक्रेत्याला 15 मीटर कापड मोजायचे आहे 20 मीटर कापड मोजायचे आहे 25 मीटर कापड मोजायचे आहे तर एक समान मापासाठी वापरला तर जास्तीत जास्त किती मीटरचा वापरता येईल तर त्यावास दिलेल्या संख्यांचा मसावी काढावा म्हणजे 15 20 आणि 25 यांचा काढा मसावी 15 20 25 चा काढा मसावी याला 5 ने भाग जातो 5 3 15 5 4 20 5 5 25 म्हणजे जास्तीत जास्त तो किती मसावी लिया 5 मीटरचा हे मसावी बरोबर 5 म्हणजे जास्तीत जास्त तो 5 मीटरचा टेप वापरू शकतो कारण 15 मीटर ही मोजता येईल 20 मीटर ही आणि 25 मीटर ही कापड मोजता येईल या ठिकाणी किंवा मग नंतर हाच प्रश्न याच पद्धतीने विचारला जाईल एका ठिकाणी गुलाबाची 15 हे गुलाब 15 जाईची 15 20 फुले आहेत आणि जाईची 20 आणि शेवंतीची फुले 25 आहेत एका ठिकाणी 15 गुलाबाची आहेत जाईची 20 आहेत हे जाईची फुले किती आहेत जाईची 20 आहेत आणि शेवंतीची 25 आहे या फुलांपासून माळा तयार करायच्या आहेत माळा तयार केल्या तर त्या माळेत समान प्रत्येक माळेत समान फुले होले समान फुले होले तर एका माळेत जास्तीत जास्त किती फुले असतील 15 20 25 फुले आहेत एका ठिकाणी 15 हे कशाचे आहे गुलाब जाईची 20 आहे शेवंतीची 25 आहे या फुलांपासून माळा तयार करायचा आहे तर प्रत्येक माळेत समान फुले व्हायचे समान तर जास्तीत जास्त एका माळेमध्ये किती फुले होत आहेत समान आणि जास्तीत जास्त हा शब्द प्रयोग केला तर त्यावेळेस काढायचं काय दिलेल्या संख्यांचा मसावी हे 15 20 25 चा मसावी किती 5 म्हणजे एका माळेत जास्तीत जास्त किती फुले होत आहेत 5 हे फुले 5 येतील आता मसावी म्हणजे हे 5 फुले हे गुलाबाची त्यावेळेस किती हार तयार होतील 3 जाईची किती होतील 4 शेवंती किती होतील 5 शेवंतीचे 5 होतील त्या पुस्तकामध्ये स्पष्ट स्पष्टीकरणासहित लिहून आहे एक वेळेस आवश्यक घ्या किंवा तुम्हाला कुठेही महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नसेल तर या नंबरवर 9850 1649 49 या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा हे ऑनलाईन पुस्तक सुद्धा आपल्या घरपोच पाठवल्या जाईल हे 5 फुले येतील जास्तीत जास्त किती फुले उरल्या जातील एका माळेत 5 फुले आहेत तर त्यावर शेवंतीच्या 5 माळा होतील जाईच्या 4 होतील आणि गुलाबाच्या 3 माळा तयार होतील जास्तीत जास्त आणि समान मापाचा विचारल्यास तर त्यावेळेस काय करायचा मसावी लिहावा जास्तीत जास्त आणि समान मापाचा विचारल्यास त्यावेळेस काय लिहायचा मसावी लिहावा आणि याच्यानंतरचा जो काही घटक आहे याच्या घटक